भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची सुपारी उचलली आहे का? आणि उचलली आहे का नाही? त्यांनी उचललेलीच आहे. भगतसिंग कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी, मंगळप्रभात लोढा आणि काल परवा आणखी कोणीतरी बोललो आणि आज डायरेक्ट प्रसाद लाड यांनी तर नवीनच जावई शोध लावला आहे. मी लहानपणापासून, तुम्ही सर्वजण इतिहास वाचत आलात, छत्रपती शिवरायांचा जन्म जिजाऊंच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला हे सर्वांना माहीत असताना सुद्धा आज कोकण महोत्सवात प्रसाद लाड यांनी नवीन जावई शोधला आला की शिवरायांचा जन्म कोकणात झाला. बरं, ते वाचून सांगतायत आणि बाजूला प्रवीण दरेकर बसलेले आहेत जे त्याच्यावर काही बोलत नाहीत. याही पुढे जाऊन ते असं म्हणतायत, शिवाजी महाराजांचं बालपण रायगडावर गेलं. अहो, शिवरायांचं बालपण राजगडावर गेलं. पहिली स्वराज्याची राजधानी राजगड होती. तिथे जिजाऊ साहेबांनी, शहाजीराजांनी त्यांना आत्मसंरक्षणाचे आणि स्वराज्य निर्मितीचे धडे दिले. हा धडधड इतिहास आमच्या उज्ज्वलशाली गौरवशाली महाराष्ट्राचा असताना अशा प्रकारचे जाणीवपूर्वक चुकीचे वक्तव्य भारतीय जनता पार्टीकडून होत आहेत. काल फक्त आम्ही आत्मक्लेश तेवढा केला आहे, याच्यानंतर आम्ही आत्मक्लेश करत बसणार नाही. एकदा आम्ही गांधीवादी विचारानं चाललोत, पण पुढचा मार्ग आमचा भगतसिंगांचासुद्धा असू शकतो याची खबरदारी भाजपने घ्यावी. आता सहनशीलतेच्या पलीकडे आहे, सारवासाराव करू नका. माझी चुकी झाली, जाणीवपूर्वक तुम्ही बोललात, तुमच्याकडे स्क्रिप्ट आहे आणि यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काहीच बोलत नसतील तर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांपासून राज्यातल्या नेत्यांपर्यंत सर्वांचं छत्रपती शिवरायांच्या अपमानाबाबत मूक समर्थन आहे हे सिद्ध होतं. आज औरंगाबाद संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. उद्या प्रत्येक भाजपच्या घरात, आमदारांच्या घरासमोर मोठी मोठी आंदोलनं होतील. शिवप्रेमी म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ज्या लोकांनी छत्रपती उदयन महाराज, संभाजी महाराज यांना रडायला भाग पाडलं असेल, महाराष्ट्राची माती त्यांना कधी माफ करणार नाही. यांना आम्ही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही.